हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीची प्रज्ञाशोध परीक्षेचा सर्व प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत त्यामधील विषय आपण घेऊया तृतीय भाषा व बुद्धिमत्ता तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचा पेपर आपण आज सोडवणार आहोत तुमचा मित्र बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खात आहे अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य असेल तर उघड्यावरील पदार्थ कसे हानिकारक असतात हे त्याला समजावून द्याल पर्याक्रम चार शेजारचा रघु शौचालयाचा वापर करत नाही अशा वेळी तुम्ही काय कराल उघड्यावर शौच केल्याने कोणते दुष्परिणाम होतात ते समजावून द्याल पर्याक्रम चार एका संकेतांक भाषेत सडा सारवण हा शब्द या पद्धतीने लिहितात तर सडा हा शब्द कसा लिहाल यामधील पहा सहा अक्षरं या शब्दामध्ये आहेत तर सहा अंक त्यांच्यासाठी वापरलेले आहेत म्हणजे पहिला अंक पहिल्या अक्षराशी दुसरा अंक दुसऱ्या अक्षराशी अशा पद्धतीने त्यांनी क्रम घेतलेला आहे तसं आपल्याला स र डा आता स कुठं आहे एक नंबरला मग पहिल्या क्रमांकाचा अंक कोणता आहे चार म्हणून चार घेऊया र र हा शेवटून तिसरा आहे मग शेवटून तिसरा किती आहे दोन डा डा पुढून दुसरा आहे तो सात आहे म्हणजे चार दोन सात हे उपलब्ध आहे पर्याय क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेत चार दोन बरोबर छत्तीस म्हणजे बेचाळीस बरोबर छत्तीस तेवीस बरोबर पंचवीस आणि चौतीस बरोबर एकोणपन्नास तर या सांकेतिक भाषेत त्रेसष्ट बरोबर किती आता पहा बेचाळीस बरोबर छत्तीस कसे आले आता हे बेचाळीस आहे बेचाळीसमध्ये अंक कोणते आहेत चार आणि दोन त्यांची बेरीज करायची आहे आपल्याला किती होतात सहा आता या सहाचा काय करायचं आहे आपल्याला वर्ग करायचा आहे तो किती येतो छत्तीस म्हणून इथं छत्तीस दिलेला आहे पुन्हा घेतलेला ते आहे तेवीस तेवीसमधील अंक कोणते आहेत दोन अधिक तीन बरोबर किती होतात पाच आता या पाचचा वर्ग घ्यायचा आहे तो किती आला पंचवीस तो बरोबर घेतला आहे म्हणजे आपल्याला एक लक्षात येते की पहिला जो अंक पहिली जी संख्या आहे त्यामधील अंकाच्या बेरजेचा वर्ग हा पुढे लिहिलेला आहे तसंच आपल्याला त्रेसष्टचं करायचं आहे त्रेसष्टमध्ये कोणकोणते अंक आहेत सहा अधिक तीन किती होतात नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग आपलं उत्तर काय असेल एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक तीन एका सांकेतिक भाषेत आठला सात म्हटले सातला सहा म्हटले व सहाला पाच म्हटले तर आठ अधिक सात वजा सहा बरोबर किती आता आठ अधिक सात म्हणजे आठला काय म्हटलेलं आहे ते घेऊया आपण आठला सात म्हटलेलं म्हणून सात अधिकच्या जागी अधिक ठेवूया आता सातला काय म्हटलेलं आहे सहा वजा सहाला काय म्हटलेलं आहे पाच सात अधिक सहा किती होतात तेरा वजा पाच पर्व किती होतात आठ आपलं उत्तर असेल ऑप्शन दोन आठ एका एक सांकेतिक भाषेत सी ए पी बरोबर एक दोन तीन पी ओ टी बरोबर तीन चार पाच आर ए टी बरोबर एक चार सहा तर काट हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहिता येईल सी ए पी आता सी अल्फाबेट आपण लिहू या ए आणि पी त्यानंतर ओ टी वेगळं असलेलं तेवढं लिहायचं त्यानंतर आर ए टीमध्ये वेगळं आहे फक्त आर आता सी ए पी आणि पी ओ टीमध्ये कॉमन काय आहे पी तर त्यांचा अंक कोणता कॉमन आहे तीन म्हणून पीसाठी काय असेल तीन त्यानंतर रॅट आणि पॉटमध्ये कॉमन काय आहे टी आणि त्यांच्यामधील अंक कोणता आहे दोघांमध्ये सारखा असलेला चार म्हणजे टी साठी काय असेल चार त्यानंतर कॅप आणि रॅटमध्ये बघा ए सारखा आहे आणि या दोघांमध्ये कोणता अंक सारखा आहे एक आहे म्हणजे ए साठी एक आता उरलेले आपल्याला लिहिता येईल सी साठी आता इथं ए आणि पी साठी गेलेला एक आणि तीन म्हणजे सी साठी काय आहे दोन ओ पी ओ टीमध्ये पी साठी तीन गेलेला आहे टीसाठी चार गेलेला आहे तर ओसाठी काय असेल पाच आणि आर टी ए टीमध्ये एसाठी गेलेला एक आणि टीसाठी गेलेला आहे चार तर आरसाठी काय राहिलेलं आहे सहा अशा प्रकारे आपण त्या अल्फाबेटला त्या अंक मांडून घेतलेला आहे आता आपण सोडूया आता आपल्याला विचारलेलं आहे कार्ट सी ए आर टी तर सीसाठी काय आहे दोन एसाठी आहे एक आरसाठी आहे सहा टी साठी आहे चार असा ऑप्शन आपल्याला आहे दोन एक सहा चार दोन एक सहा चार असे यापैकी कोणतेही अल्फाबेट मागे पुढे झाले तरी चालतात तर चारही अंक असणारा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक पाच प्रश्न बावन्न व त्रेपन्नसाठी साठी सूचना दिलेल्या प्रश्न आकृतीप्रमाणे तंततंत दिसणारी आकृती पर्यायमधून शोधा या प्रश्नाकृतीची तंतोतंत दिसणारी आकृती आहे क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न आकृती पहा याची तंतोतंत जुळणारी आकृती आहे क्रमांक चार प्रश्न चोपन्न व प्रश्न अठ्ठावन्नसाठी साठी सूचना पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे तर तो संबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा पर्याय निवडायचा आहे आता पहिला दोघाचा संबंध पहा कसा आहे या ठिकाणी चौकोन आणि इथं त्रिकोण दिलेलं आहे पुढे चौकोनामध्ये त्रिकोण काढलेला आहे म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये दुसरा दुसऱ्या आकृती समावेश केलेली आहे तसंच आपल्याला इथं करायचं आहे पहिल्यांदा वर्तुळ दिलेलं आहे त्यानंतर त्रिकोण म्हणजे आपल्याला वर्तुळामध्ये त्रिकोण समावेश असणारी आकृती शोधायची आहे ती आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा इथं दोन ॲरो वरच्या बाजूला दिशा आहे त्यांची आणि त्याचा संबंध आहे त्याची दिशा उलट केलेली आहे म्हणजे खालच्या बाजूला केलेली आहे तसंच इथं करायचं आहे या तिन्ही बाणाची दिशा ही वरच्या बाजूला आहे आता तिन्ही बाणाची दिशा कुठे असेल खालच्या बाजूला म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर असेल त्यानंतर पहा पुढे टोकदार सुई सुई ही टोकदार असते असा त्यांचा संबंध आहे तसं धारदार काय असते तर धारदार काय असते सुरी असते म्हणून पर्याय क्रमांक एक भोपळा फळबाजी भोपळा ही फळबाजी आहे तर कोबी काय आहे कोबी हे कंद आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तरचा तीनशी कसा संबंध आहे पहा चौऱ्यात्तर मधील अंक पहिला आहे सात सात मधून दुसरा अंक वजा केलेला आहे चार सात वजा चार तीन होतात तसंच चौऱ्याऐंशी मधील आठ वजा चार केल्यास तर काय येईल चार येईल म्हणून पर्याय क्रमांक चार एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत प्रत्येक रांगेत पंधरा झाडे असल्यास बागेत एकूण किती झाडे असतील आता या ठिकाणी झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे त्या प्रत्येक रांगेत आहेत मग प्रत्येक रांगेत किती झाडं आहेत पंधरा आहेत मग रांगासुद्धा किती असतील पंधराच असतील मग एकूण झाडे किती होतात तर पंधराचा आपल्याला वर्ग करावा लागेल म्हणजे पंधरा गुणली पंधरा जर केलं तर दोनशे पंचवीस म्हणून बागेमध्ये एकूण किती झाडे असतील दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक एक विनीत पाठ टेकून नैऋत्य दिशेकडे डोके करून झोपला होता त्याला आईने हाक मारताच तो उठून उभा राहिला असता त्याच्यासमोर कोणती दिशा असेल आता दिशा पहा आग्नेय दिशा दक्षिण आणि पूर्वमध्ये असते त्यानंतर ही नैऋत्य वायव्य आणि ईशान्य आता तो नैऋत्यला डोके करून झोपलेला आहे म्हणजे या बाजूला त्याचे डोके आहेत त्याची आई हाक मारल्यानंतर उठून उभा राहिला तर त्याची समोरची दिशा येणार आहे ती असते ईशान्य म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ईशान्य पुढील पैकी कोणत्या वर्षाचे फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस होते फेब्रुवारी महिन्याच्या एकोणतीस दिवस हे लिप वर्षात असतात आणि या खाली चार पर्यायापैकी लिप वर्ष दोन हजार बारा हे आहे म्हणून दोन हजार बारा या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस होते पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायमधून शोधायचे आहे पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायमधून शोधा आता या ठिकाणी तीन बारा आणि तीन यांची बेरीज किती येते अठरा येते त्यानंतर या तिघांची बेरीज किती येते बारा येते मग इथं सहा यायला पाहिजे सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्रिक अठरा म्हणजे सहाच्या पटीतील संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत म्हणून यांची बेरीज सहा येण्यासाठी कोणता अंक असा लावा एक हा अंक असा लावा पर्याय क्रमांक चार त्रेसष्ट ते चौसष्टसाठी सूचना पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा कमळ शिंगाडा जलपर्णी हे सर्व पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत किंवा फुलं आहेत तर यामधील पानकणस हे या गटाशी जुळणारं असेल यल सी डी यल सी डी यांच्या गटाशी जुळणारा शब्द आहे यम कारण यल म्हणजे रोमन अंकामध्ये पन्नास होतात त्यानंतर सी म्हणजे शंभर होतात डी म्हणजे पाचशे आणि त्याच्यानंतर यम म्हणजे एक हजार अशा पद्धतीने यांच्या गटाशी जुळणारा हा यम हा रोमनांक त्या ठिकाणी येईल प्रश्न पासष्ट ते शहास साठी सूचना आहे पुढे दिलेल्या आकृत्यांच्या गटातून त्या गटाशी जुळणारी आकृती उत्तर आकृत्यामधून शोधायची आहे आता प्रश्न आकृत्याचं निरीक्षण करा बघा पहिल्या आकृतीमध्ये एक रेश वाढवलेली आहे एक रेश दिलेली आहे दुसऱ्या आकृतीमध्ये आडवी एक रेश वाढवलेली आहे तिसऱ्या आकृतीमध्ये त्यानंतर तिरकस एक रेश वाढवलेली आहे अशा पद्धतीने आता तिरकसनंतर परत कोणती एक सरळ रेष आपल्याला वाढवावी लागेल म्हणजे कोणती आकृती तयार होईल पर्या क्रमांक तीनमधीलप्रमाणे त्यानंतर या तिन्ही आकृत्याचं निरीक्षण करा बघा यामध्ये ही या आकृती अगोदर आडवी आहे मधली आणि पुढच्या आकृतीमध्ये ती उभी केलेली आहे आणि एक रेश कमी केलेली आहे त्यानंतर परत आडवी केलेली आहे आणि एक रेश कमी केलेली आहे आता ती आकृती आपल्याला उभी करावी लागेल आणि एक रेष कमी करावी लागेल म्हणजे कशी दिसेल पर्याय क्रमांक चार मधील प्रमाणे दिसेल एका रांगे दीपा अकराव्या स्थानावर उभे आहे आणि गीता यांच्या दरम्यान चार मुली उभे आहेत गीता रांगेच्या मध्यभागी आहे गीता ही मध्यभागी उभे आहे दीपा आणि गीताच्या मध्ये किती किती जण आहेत चार जण आहेत आणि दीपाचा क्रमांक आहे अकरावा म्हणजे अकरा आणि चार या बाजूला किती झाले टोटल पंधरा मुलं पंधरा मुली रांगेत झाल्या गीता ही मध्यभगी आहे म्हणजे या बाजूलाही किती असतील पंधरा जण असतील मग पंधरा आणि पंधरा तीस आणि गीता एक एकतीस म्हणजे टोटल किती रांगे आहेत एकतीस मुले आहे एकतीस मुले आहेत तर पर्यायामध्ये पहा पंधरा किंवा एकतीस हे आपलं उत्तर असेल एका घड्याळात मिनिट काठा दक्षिण दिशा तर तास काटा ईशान्य दिशा दर्शवत आहे तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवत आहे या ठिकाणी हे घड्याळ आहे पहा आता तासकाठा जो मिनिट काटा जो आहे तो दक्षिण दिशेला आहे म्हणजे या ठिकाणी मिनिट काटा म्हणजे तो किती वेळ असेल सहावर त्यानंतर काटा ईशान्य दिशा दर्शवतो म्हणजे या ठिकाणी ईशान्य दर्शा ईशान्य दिशा दर्शवतो तासकाठा तर अशा प्रकारे ही घड्याळ्याचं आपल्याला आकृती तयार होईल तर घड्याळ्यात पुढीलपैकी कोणती वेळ दशत आहे वेळ झालेली आहे सहावर मिनिट काटा म्हणजे तीस मिनिटं आणि हा ईशान्य दिसेला एक असतो म्हणून या ठिकाणी दीड वाजलेले असतील पर्याक्रमांक चार हा एकच्या पुढे असेल आणि हा मिनिट काटा सहावर असेल म्हणजे दीड वाजलेले असतील पुढीलपैकी कोणत्या महिन्यात एकही वार पाच वेळा आलेला नाही तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार एक हा लीप वर्ष नाही दोन हजार एक म्हणून या ठिकाणी दिवस किती असतील अठ्ठावीस दिवस असतील तर अठ्ठावीस दिवस असल्यामुळे या ठिकाणी एकही वार पाच वेळा येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न सत्तर व एकाहत्तर साठी सूचना पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या गटाच्या दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा तुकाराम नामदेव चोखा मेळा हे तिघेही संत आहेत मग यामधील संत असलेला पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार ज्ञानेश्वर मडके घागर माठ यांच्याशी रिलेटेड शब्द असेल कळशी कारण या तिन्हीमध्ये आपण पाणी भरण्याच्या पाणी भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवण्याच्या वस्तू आहेत म्हणून कळशी या ठिकाणी हा पर्याय येईल प्रश्न बहात्तर व त्र्याहत्तर साठी सूचना आकृती पाण्यावर धडल्यास तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते आपल्याला शोधायचं आहे आता ही आकृती पाण्यावरती जर धरली तर पर्याक्रमांक दोन मधील आकृतीप्रमाणे त्याची प्रतिमा पाण्यात दिसेल त्यानंतर पुढील आकृती पहा ही प्रश्न आकृती जर आपण पाण्यावरती धरली तर तिची आकृती ही पर्याय क्रमांक तीन मधील प्रमाणे आपल्याला दिसेल प्रश्न चौऱ्याहत्तर व पंचाहत्तर साठी सूचना प्रश्न आकृती आरशासमोर धरल्या तिच्या आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल ते आपल्याला सांगायचं आहे आता ही प्रश्न आकृती दिलेली आहे त्याची आरशातील प्रतिमा कोणत्या आकृती असेल पहा तर पर्याय क्रमांक तीनमधील आकृती असेल पुढील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे क्रमांक दोन अशा पद्धतीने आपण इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तुम्हाला यासारख्या आणखीन प्रश्नपत्रिका सोडवून पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनला टच करा जेणेकरून तुम्हाला या चॅनेलवरील सर्व सोडवलेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह तात्काळ भेटतील थँक्यू